नमस्कार, मी डॉक्टर सुधीर अनंत काटे। सध्या मी गाणी ही गात असतो। सध्या म्हणण्याचं कारण म्हणजे श्रोत्यांसमोर गायन मी साधारणतः 12 वर्षांपूर्वी चालू केलं। त्याआधी मी मेंडोलिन वाजवत असायचो आणि मलाही वाटायचं आपला आवाज सुरेल नाही असं। पण देवाच्या कृपेने एका अवघड चालीच्या गाण्याची ओळ मला अचानक व्यवस्थित गाता आली। त्यानंतर तीच ओळ मी जवळजवळ 50 वेळा तरी म्हटलो असेल। आनंदाला पारावर राहिला नव्हता, खूप खुश झालेलो। आणि आतापर्यंतची प्रगती म्हणजे श्रोत्यांना भावतील अशा प्रकाराने गाणं म्हणू शकतो। स्वानंदासाठी तर रोजच गातो, पण एक खंत अजूनही मनात आहे। गिटार समाधानकारकपणे शिकलो नाही, नाहीतर स्वर ठेका आणि गायन एकावेळी माझं मलाच करता आलं असतं। कराओके ही संकल्पना सहज सोपी सोय सध्या सर्वजणच वापरत असतात, पण तरीही स्वतः वाजवून गिटारबरोबर गाण्याची इच्छा आहेच। बघू कधी जमेल ते। चारोळी, मी नाही समुद्रात खारट होणार, लाडकी लेक लाट रडू लागली। मी नाही समुद्रात खारट होणार, लाडकी लेक लाट रडू लागली। प्रवाहात झाडानं एक पान पाडलं, तुर्तास लाट किनाऱ्यास बिलगली। प्रवाहात झाडानं एक पान पाडलं, तुर्तास लाट किनाऱ्यास बिलगली। प्राजक्त, धन्यवाद। रोजचेच हे लाटेला आता किनाऱ्याकडे जाता जाता, रोजचेच हे लाटेला आता किनाऱ्याकडे जाता जाता, मागे वळूनी नाही बघणे, मिटून जाणे लपलप गाता। मागे वळूनी नाही बघणे, मिटून जाणे लपलप गाता। प्राजक्त, धन्यवाद। होडी आली की लाटा खुश, पण त्यांना त्रास खूप असतो। होडी आली की लाटा खुश, पण त्यांना त्रास खूप असतो। होडीशी त्यांचं खास जमतं, पण वल्ह्याचा मार खावा लागतो। होडीशी त्यांचं छान जमतं, पण वल्ह्याचा मार खावा लागतो। प्राजक्त, धन्यवाद। तयार करतो तो तर वारा, तयार करतो तो तर वारा, थांबा याचे तोही किनारा, थांबा याचे तोही किनारा। ती लाट, ती लाट तरंगे पाण्यावरती, ती लाट तरंगे पाण्यावरती, ऊन घेत कधी पाऊस धारा, ऊन घेत कधी पाऊस धारा। प्राजक्त, धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर सुधीर अनंत काटे। माउथ ऑर्गन, क्लॅरोनेट, सॅक्सोफोन, बासरी, पावा, ट्रम्पेट, शंख ही तोंडाने वाजवण्याची वाद्ये आहेत। काहींसाठी श्वासोच्छ्वासाची जास्तच कसरत करावी लागते, पण त्यातून स्वतःला आणि रसिकांना मिळणारा आनंद भरपूर। पण त्यासाठी छातीच्या स्नायूंना खूप ताकद असणे गरजेचे असते। पळणे, पोहणे, अनुलोम विलोमादी व्यायाम चांगली ताकद मिळवून देतात। चारोळी, समुद्रातलं घर सोडल्यावर थेंबाचा नक्की पत्ता नसतो। समुद्रातलं घर सोडल्यावर थेंबाचा नक्की पत्ता नसतो। जमीन, तळ, डोहात, नदीत, कधी डोळ्यातही तरळतो। जमीन, तळ, डोहात, नदीत, कधी डोळ्यातही तरळतो। प्राजक्त, धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर सुधीर अनंत काटे। माउथ ऑर्गन, क्लॅरोनेट, सॅक्सोफोन, बासरी, पावा, ट्रम्पेट, शंख ही तोंडाने वाजवण्याची वाद्ये आहेत। काहींसाठी श्वासोच्छ्वासाची जास्तच कसरत करावी लागते, पण त्यातून स्वतःला आणि रसिकांना मिळणारा आनंद भरपूर। पण त्यासाठी छातीच्या स्नायूंना खूप ताकद असणे गरजेचे असते। पळणे, पोहणे,
अनुलोम विलोमादी व्यायाम चांगली ताकद मिळवून देतात. चारोळी, समुद्रातलं घर सोडल्यावर थेंबाचा नक्की पत्ता नसतो. जमीन, तळ, डोहात, नदीत कधी डोळ्यातही तरळतो. प्राजक्त, धन्यवाद.